सातारा जिल्ह्यातील नंबर एक चा 1 लाखापेक्षा जास्त सब्सक्राइबर असलेला एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागलेली आहे। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी देखील या तडाख्यात महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटक एवढ्या गर्मीत देखील गर्दी करत आहेत। महाबळेश्वर येथील पर्यटकांचे छायाचित्रण केलेले आहे शॉन परवेज डांगे यांनी। चला तर मग पाहूया या बातमीमधून पर्यटकांची काही दृश्ये। सातारा जिल्ह्याचा पारा सध्या 39 अंश सेल्सिअस झालेला आहे तर थंड महाबळेश्वर देखील 31 अंशावर गेल्याने चांगलंच तापलेलं आहे। तरी देखील इथे पर्यटक पर्यटनासाठी मोठी गर्दी करत आहेत। थंड हवेचं ठिकाण म्हटलं की प्रामुख्याने पाचगणी महाबळेश्वरला पसंती दिली जाते। यामुळे सातारा जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी वाढल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पर्यटकांनी केलेल्या या गर्दीमुळे महाबळेश्वर आणि पाचगणी गजबजून निघालेले आहेत। महाबळेश्वरला येऊन खूपच छान वाटलं। बोटमध्ये पहिल्यांदाच बसलो पण बोटमधला आनंद खूप छान वाटला आणि इथं चांगलं वाटलं आणि फिरण्याचं ठिकाण योग्य आहे हे पण कळलं। हॅलो, मी प्रियांका धुमाळ। आम्ही सगळे शिरूरवरून आलेलो आहे। एक फॅमिली ट्रिप, लेडीज फॅमिली ट्रिप आम्ही काढली होती महाबळेश्वरसाठी। उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट प्लेस आहे। इथलं क्लायमेट वगैरे खूप छान आहे। लेक लेक व्ह्यू आहे, परत मॅप्रो गार्डन वगैरे माझं नाव अजित लालासाहेब पाटील आटके, कराड तालुका, संचालक कोयनासागर बँक। मी कालपासून महाबळेश्वरमध्ये आलो। आर्थर पॉईंट एक पाहिला, छान वाटतं। वेण्णा लेक एक छान आहे आणि महाबळेश्वरचं जे मंदिर आहे जुनं, तर सुवर्ण पुलाकडे शिवाजी महाराजांनी गेली आई, ते सुद्धा मंदिर आहे, छान वाटतं मला। आणि एकदम क्लायमेट थंड आहे इथं, म्हणजे महाराष्ट्रात बाकीकडे काय क्लायमेट बघितलं तर 45-40 आसपास आहे, इथं आत्ता क्लायमेट बघितलं तर 25-20 आसपास आहे। त्यामुळं एकदम कूल असं वाटते फिरायला।